शारदा बंठिया माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला जुनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती पराते संध्या नवीन पनवेल येथील किरण बांठिया माध्यमिक विद्यालय येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 9वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यातील 7वे प्रकरण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह याबद्दल अभ्यास करणार आहोत। परिसंस्था म्हणजे काय, सगळ्यात आधी परिसंस्था म्हणजे काय ते समजून घेऊया आपण। परिसंस्था म्हणजे काय, तर निसर्गातील जैविक आणि अजैविक घटक मिळून परिसंस्था तयार होते। जैविक घटक म्हणजे सजीव घटक। सजीव घटक कुठले कुठले, यामध्ये वनस्पती सुद्धा येतील। वनस्पती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, मानव, हे सगळे आहेत सजीव घटक। अजैविक घटक अ म्हणजे नाही, जैविक म्हणजे सजीव। ज्यांना जीव नाही, जे सजीव नाहीत म्हणजे जे निर्जीव आहेत त्यांना आपण अजैविक घटक असं म्हणत असतो। उदाहरणार्थ की सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर वारा, तापमान, दगड, माती, डोंगर, नद्या, नाले इत्यादी, हे सगळे आहेत अजैविक घटक। तर निसर्गातील जैविक आणि अजैविक घटक मिळून परिसंस्था तयार होते। आता ऊर्जा प्रवाह म्हणजे काय, तर परिसंस्थेमध्ये एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे ऊर्जेचे हस्तांतरण होत असते, यालाच ऊर्जा प्रवाह असं आपण म्हणत असतो। तर या परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाबद्दल आपल्याला या धड्यामध्ये अभ्यास करायचा आहे। परिसंस्था या विविध प्रकारच्या असतात, म्हणजे निसर्गामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आढळून येत असतात। एक आपण छोटंसं उदाहरण घेतलं की आपल्या शाळेच्या ग्राउंडवर असलेलं एक मोठं झाड, हे सुद्धा एक परिसंस्थेचं उदाहरण होईल। तर या हे एक जे मोठे झाड आहे, या झाडावर आढळणारे कीटक, त्याच्यानंतर पशु पक्षी, हे सगळे कुठले घटक होणार, जैविक घटक होणार। तर अजैविक घटक म्हणजे कुठले, तर माती आहे, आपण त्याला पाणी देत असतो, त्याचबरोबर सूर्यप्रकाश वनस्पती शोषून घेत असतात, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड वातावरणातला शोषून घेतात। तर हे जे सगळे घटक आहे, हे सगळे घटक त्या परिसंस्थेतील अजैविक घटक होणार। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये एखाद्या ठिकाणी साचणारं जे डबकं असतं, तर ते डबकं सुद्धा एक छोटीशी परिसंस्था आहे असं आपण म्हणू शकतो। कारण त्या डबक्यामध्ये सजीव आणि निर्जीव, सजीव म्हणजे शैवाल असतात, त्याच्यानंतर छोटे छोटे मासे असतात, अळ्या असतात इत्यादी, हे सजीव घटक झाले। आणि निर्जीव घटक म्हणजे पाणी आहे, माती आहे, त्याच्यानंतर सूर्यप्रकाश, हे सगळे झाले निर्जीव घटक। तर अशा विविध परिसंस्था एकाच वेळी निसर्गामध्ये कार्यरत असतात। सजीवांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करतात हे आपण खरं तर मागच्या वर्षी शिकलेलो आहोत की सजीवांच्या वर्गीकरणामध्ये स्वयंपोषी, ज्यांना आपण उत्पादक म्हणतो, उत्पादक म्हणजे कवक, त्याच्यानंतर परपोषी, परपोषी म्हणजे भक्षक, मृतोपजीवी आणि विघटक, हे चार घटक सजीवांमध्ये येत असतात। याच्यामध्ये स्वयंपोषी म्हणजे उत्पादक, हिरव्या वनस्पती, हिरव्या वनस्पतींवर जगणारे जे असतात किंवा हिरव्या वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करणारे असतात ते म्हणजे भक्षक। या भक्षकाचे प्रकार आहेत प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उभयहारी। तर स्वयंपोषीचा अन्न म्हणून उपयोग करणारे भक्षक, भक्षक मृत झाले की त्याच्यावर उपजीविका करणारे म्हणून मृतोपजीवी, आणि या मृतोपजीवींवरती उपजीविका करणारे विघटक। तर असं हे सजीवांचे वर्गीकरण करण्यात येत असतं। परपोषी म्हणजेच भक्षक, भक्षकांचे प्रकार, पहिला प्रकार आहे प्राथमिक भक्षक। प्राथमिक भक्षक हे स्वयंपोषी म्हणजेच गवतावर, म्हणजेच हिरव्या वनस्पतींवरती अवलंबून असतात। हिरव्या वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करणारे जे आहेत त्यांना आपण प्राथमिक भक्षक असं म्हणत असतो। सगळे शाकाहारी प्राणी जे आहेत ते हिरव्या वनस्पतींवर अवलंबून असतात, म्हणून यांना आपण प्राथमिक भक्षक असं म्हणत असतो। प्राथमिक भक्षकांवर उपजीविका करणारे जे असतात त्यांना आपण द्वितीयक भक्षक असं म्हणतो। उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा, हे जे प्राणी आहेत, हे प्राणी या शाकाहारी प्राण्यांचा उपयोग भक्षक म्हणून करत असतात। त्याच्यानंतर आहे सर्वोच्च भक्षक, उदाहरणार्थ वाघ, सिंह इत्यादी, हे जे प्राणी आहेत हे मांसाहारी प्राण्यांना खातात आणि इतर प्राणी मात्र यांना खात नाहीत। नंतरचा प्रकार आहे तो म्हणजे उभयहारी।
उभयहारी म्हणजे जे प्राणी मांसाहार आणि शाकाहार या दोनचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना आपण उभयहारी असं म्हणतो. उदाहरणार्थ माणूस, अस्वल इत्यादी. आता आपल्याला अन्न साखळी आणि अन्न जाळे याबद्दल माहिती घ्यायची आहे. अन्न साखळी आधी बघूया. उत्पादक म्हणजे हिरव्या वनस्पती, भक्षक म्हणजे प्राथमिक, द्वितीयक, सर्वोच्च इत्यादी, आणि मृतोपजीवी म्हणजेच भक्षकांवरती. भक्षक मृत झाले झाल्यानंतर त्याच्यावर उपजीविका करणारे ते म्हणजे मृतोपजीवी. तर उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. आता कायम आंतरक्रिया सुरू असतात म्हणजे काय? तर उत्पादकांवर जगणारे जे असतात ते असतात भक्षक. भक्षक मृत झाले की त्यांचा अन्न म्हणून वापर करणारे असतात मृतोपजीवी. मृतोपजीवी मृत झाले की ते मातीत मिसळतात, मातीत परत हिरव्या वनस्पती उगवतात, त्यांनाच आपण उत्पादक म्हणतो. या उत्पादकांवर परत भक्षक जगत असतात. भक्षक मृत झाले की त्यांच्या शरीरावर उपजीविका करणारे ते मृतोपजीवी. तर अशी हे जे चक्र आहे हे चक्र अखंडपणे चालू राहतं, यालाच आपण आंतरक्रिया असं म्हणत असतो. तर उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेत एक क्रम असतो. या ज्या आंतरक्रिया आहेत या क्रमानेच चालू असतात. म्हणजेच अन्न साखळीमध्ये हे जे आहे उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यातला एक घटक जरी वगळला गेला तरीही ती अन्न साखळी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून एका विशिष्ट क्रमानेच अन्न साखळी पूर्ण होत असते. तर यालाच आपण अन्न साखळी असे म्हणत असतो. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश असतो आणि यातूनच अन्न जाळं निर्माण होत असतं. इथे आपल्याला एक आकृती दाखवलेली आहे, त्याच्यावरून आपण अन्न साखळी समजावून घेऊया. सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. सूर्यापासून ऊर्जा घेतात त्या वनस्पती. वनस्पतींवरती उपजीविका करणारे जे आहेत त्यांना आपण म्हणतो शाकाहारी प्राणी किंवा प्राथमिक भक्षक. नाकतोडा, नाकतोड्यावरती नाकतोड्याचा वापर अन्न म्हणून करणारा बेडूक. बेडकाचा अन्न म्हणून उपयोग करणारा साप. सापाचा अन्न म्हणून उपयोग करणारा ससाणा. आणि ससाणा मृत झाला की या मृत प्राण्यावरती उपजीविका करणारे हे आहेत विघटक. तर आणि विघटक हे जे ससाण्याच्या किंवा सर्वोच्च भक्षकाच्या शरीरातील जे काही आवश्यक घटक असतात ते सगळे घटक मातीत मिसळवण्याचे कार्य करत असतात. आणि पुन्हा मग हे जे घटक आहे हे मातीत मिसळले जातात आणि त्याच्यापासून पुन्हा हिरव्या वनस्पती उगवतात. अशा पद्धतीने निसर्गामध्ये हे जे आंतरक्रिया आहेत यांचा क्रम अखंडपणे अशाच पद्धतीने चालू राहतो. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश असतो आणि यातूनच अन्न जाळं निर्माण होतं. निसर्गामध्ये अनेक अन्न साखळ्या एकाच वेळी कार्यरत असतात. एखादा सजीव इतर अनेक सजीवांचं भक्ष्य ठरू शकतो. एक उदाहरण जर का घेतलं आपण कीटक, तर कीटक हा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पाने खात असतो. पण हाच कीटक बेडू, पाल, पक्षी, नाकतोडा यासारख्या भक्षकांचे भक्ष ठरत असतो. सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होते. अशा पद्धतीने त्यालाच निसर्गातील अन्न जाळे असे म्हणत असतात. सामान्यपणे अशी अन्न जाळे निसर्गामध्ये सर्वत्र आढळतात. इथे आपल्याला विविध सजीवांची चित्रे दिलेली आहेत. यापासून आपण एकापेक्षा जास्त अन्न जाळे तयार करू शकतो. एक अन्न जाळा आपण बघूया की गवत स्वयंपोषी, गवताला खाणारा ससा, सशाला खाणारा कोल्हा आणि कोल्ह्याला खाणारा वाघ. असे अनेक अन्न जाळे आपण तयार करू शकतो. या अन्न जाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित नसते. एखादा सजीव हा एकापेक्षा जास्त सजीवांचेही भक्षण करत असतो. अनेक प्रकारचे अन्न एकाच प्रकारचे जर का सजीव असतील तर परिसंस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे अन्नाचा तुटवडा भासतो. एकच सजीव अनेक सजीवांचे अन्न असेल तर त्यावर आधारित
इतर सजीवांची उपासमार होते, यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडू शकतं. एक उदाहरण की वाघांची संख्या जर का कमी झाली काही कारणांनी, तर हरणांची संख्या वाढेल आणि या हरणांना खाण्यासाठी गवत अपुरे पडेल, म्हणजेच परिसंस्थेचे संतुलन बिघडू शकतं. अन्नजाळ्यांमध्ये संतुलन असणं फार गरजेचं आहे, कारण अन्नजाळ्यातील सजीवांच्या आंतरक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अन्नजाळ्यांमध्ये संतुलन असणं फार गरजेचं आहे. आता आपण ऊर्जेचा मनोरा बघूया. यामध्ये सगळ्यात आधी आपण पोषण पातळी म्हणजे काय ते समजून घेऊ. अन्नसाखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्नसाखळीत अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्यांनी घटत जाते. आता ही जी दुसरी आकृती आहे याच्यामधला ऊर्जा मनोरा आपण बघणार आहोत. या मनोऱ्यामध्ये प्रत्येक स्तरावरील ऊर्जा संक्रमण दाखवलेले आहे. अन्नसाखळीमध्ये अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. एक उदाहरण इथे ऊर्जेच्या मनोऱ्याचं घेतलेले आहे की वनस्पतींमध्ये जेवढी ऊर्जा सामावलेली असते त्याच्यापेक्षा कमी ऊर्जा या पातळीमध्ये प्रथम पोषण पातळीमध्ये सामावलेली असते. उत्पादकांमध्ये समजा 10,000 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा सामावली असेल तर या उत्पादकांचा अन्न म्हणून उपयोग करणारे जे प्राणी आहेत त्यांच्या शरीरामध्ये फक्त 1,000 किलो कॅलरी एवढीच ऊर्जा मिळेल. प्राण्यांना खाणारे जे मासे आहेत, अगदी छोटे छोटे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना खाणारे हे मासे, या माशांच्या शरीरात प्राण्यांपेक्षा कमी ऊर्जा म्हणजे फक्त 100 किलो कॅलरी एवढी ऊर्जा त्यांना प्राप्त होईल. माशांवर उपजीविका करणारे जे मानव आहेत त्यांना फक्त 10 किलो कॅलरी एवढीच ऊर्जा मिळेल. याचाच अर्थ असा की निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे आपण जसजसं जाऊ तसतसं ऊर्जा कमी कमी होत जाते. परिसंस्थेतील हा जो ऊर्जेचा आकृतीबंध आहे या आकृतीबंधालाच ऊर्जेचा मनोरा असे म्हणत असतात. सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्नजाळ्यांमुळे ऊर्जा आणि विविध प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेमध्ये प्रवाहित होत असतात. एक उदाहरण आपण पुन्हा बघूया की वनस्पती, या वनस्पतींना आपण उत्पादक असं म्हणत असतो. उत्पादकांना खाणारे शाकाहारी प्राणी, शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी आणि हा जे मांसाहारी प्राणी आहे यांना आपण सर्वोच्च भक्षक असंही म्हणू शकतो. तर हा सर्वोच्च भक्षक जेव्हा मृत होतो तेव्हा त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ही ऊर्जा प्राप्त होते. विघटक म्हणजे काय? तर बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्याच्या निर्जीव शरीराचे विघटन करतात आणि विघटन करणाऱ्या या सूक्ष्मजीवांनाच विघटक असे म्हणत असतात. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतरण साध्या कार्बनी पदार्थांमध्ये करतात. हे पदार्थ हवा, पाणी आणि माती यात सहजतेने मिसळतात. तिथून ते घटक पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात आणि पुढे ते अन्नसाखळीमध्ये संक्रमित होत असतात. यावरून आपल्या असं लक्षात येतं की सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्नजाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्वाचा स्रोत असतो तो म्हणजे सूर्य. आता आपण ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे याचे स्पष्टीकरण बघूया. वनस्पती, हिरव्या वनस्पती सूर्याकडून ऊर्जा प्राप्त करतात आणि स्वतःचे अन्न स्वतः प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार करतात. व वनस्पती सूर्याकडून ऊर्जा प्राप्त करतात आणि स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतींच्या शरीरात अन्नाच्या स्वरूपात साठवलेली ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेचा उपयोग शाकाहारी प्राणी त्यांचे अन्न म्हणून करतात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात, म्हणजे शाकाहारी प्राणी हे मांसाहारी प्राण्यांचे अन्न आहे. मांसाहारी प्राणी मृत झाले की त्यांच्या मृत शरीरावर विघटन करणारे विघटक असतात, म्हणजेच ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा सूर्यापासून उत्पादकांपर्यंत आणि उत्पादकांपासून टप्प्याटप्प्याने विघटकांपर्यंत पोहोचवल्या जाते. विघटक या मृत शरीराच्या सजीवाचे विघटन करून झाल्यानंतर त्यांच्या शरीरातली जी ऊर्जा आहे ती मातीत मिसळतात
आणि मातीमध्ये ही ऊर्जा मातीमध्ये ही जी पोषण द्रव्य आहे जी ऊर्जेच्या स्वरूपात आहे ही मिसळल्या जाते। अशा पद्धतीने विघटकांकडून या काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपातही बाहेर टाकली जाते। मग जी ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकल्या गेली आहे ती काही सूर्याला परत मिळत नाही, म्हणजेच हिरव्या वनस्पती सूर्याकडून फक्त ऊर्जा ग्रहण करतात आणि टप्प्याटप्प्याने ही ऊर्जा विघटकांमार्फत विघटकांपर्यंत पोहोचते। विघटक यातील ऊर्जेचा काही भाग उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकतात, म्हणजे पुन्हा हे जे चक्र आहे हे चक्र असंच चालू राहतं, पण बाहेर टाकलेली उष्णता किंवा ऊर्जा ही सूर्याला परत मिळत नाही आणि म्हणून ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी वाहतूक आहे असं आपण म्हणतो। आता आपण निसर्गातील विविध चक्रांचा अभ्यास करणार आहोत। त्यातलं पहिलं जे चक्र आहे ते म्हणजे जैवभू रासायनिक चक्र। जैव म्हणजे सजीव, भू म्हणजे जमीन किंवा माती आणि रासायनिक चक्र, या चक्राबद्दल आपण माहिती घेणार आहोत। परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो हे आताच आपण बघितलेलं आहे, पण पोषण जरी परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषण द्रव्यांचा प्रवाह हा मात्र चक्रीय स्वरूपाचा असतो। सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषण द्रव्यांची गरज असते। पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रसायन चक्र असं म्हटलं जातं। आकृतीचे निरीक्षण करूया। आकृतीमध्ये जैवभू रासायनिक चक्र दाखवलेले आहे। सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून पुन्हा अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते। शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरतपणे चालू असते। या प्रक्रियेत जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते। तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवरही अवलंबून असते। तर अशा पद्धतीने पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रासायनिक चक्र असे म्हणत असतात। आता आपण जैवभू रासायनिक चक्राचे प्रकार बघूया। दोन प्रकार आहेत, एक म्हणजे वायुचक्र आणि दुसरं म्हणजे अवसादन म्हणजेच भूचक्र। वायुचक्रामध्ये मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते। अवसादन म्हणजेच भूचक्रामध्ये मुख्य अजैविक पोषद्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात आढळते। वायुचक्रामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादींचा समावेश होतो। अवसादन चक्रामध्ये आयर्न म्हणजे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश होत असतो। अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडते। उदाहरणार्थ एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पतींकडून त्याचे शोषण केले जाते। हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम होतात। म्हणूनच या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष भर दिला जातो। वायुचक्र आणि अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाही। आता आपण कार्बन चक्राविषयी माहिती घेऊया। कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण यालाच कार्बन चक्र असे म्हणत असतात। हे कार्बन चक्र सजीवांसाठी खूप महत्वाचे आहे। वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपातील कार्बन हिरव्या वनस्पती शोषून घेत असतात। या अजैविक हा जो अजैविक कार्बन आहे या कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण आणि श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण होते। म्हणूनच कार्बन चक्र हे अत्यंत महत्वाचे असे जैवभू रासायनिक चक्र आहे। आकृतीत कार्बन चक्र दाखवलेले आहे। या आकृतीमध्ये सूर्यप्रकाश हा वनस्पतींना ऊर्जा पुरवतो। हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकांमध्ये रूपांतरण करतात, तसेच त्या मेद व प्रथिने असे कार्बनी पदार्थही तयार करतात। शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात,
शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात, म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होत असतो. मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटकांकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू राहते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे परत येतो आणि परत सजीवांकडे जातो. यालाच आपण कार्बन चक्र असे म्हणत असतो. जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे, ज्वालामुखींचा उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियांमुळे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि हवेत मिसळतो. प्रकाशसंश्लेषणामुळे वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतींमुळेच ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायू यांचा समतोल राखला जातो. आता आपण ऑक्सिजन चक्राविषयी माहिती घेऊया. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% ऑक्सिजन असतो. तसेच वातावरण, जलावरण, शिलावरण अशा तीनही आवरणांमध्ये ऑक्सिजन आढळतो. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण आणि त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. ऑक्सिजन या वायूचा वातावरणाकडून सजीवांकडे आणि सजीवांकडून पुन्हा वातावरणाकडे असा चक्राकार प्रवास सतत सुरू असतो. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते, तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील आहे आणि ऑक्सिजनचा इतर अनेक मूलद्रव्यांशी आणि संयुगांशी संयोगही होत असतो. रेणवीय म्हणजे रेणू स्वरूपातला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपांमध्येही ऑक्सिजन असतो. जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते हे आपल्याला माहिती आहे आणि श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्येही ऑक्सिजन वापरला जातो. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतात, त्यांना ऑक्सिजीवी असं म्हणतात. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज नसते अशांना विनॉक्सिजीवी असं म्हणतात. कर्बोदक, मेद, प्रथिन यांच्या निर्मितीसाठी सुद्धा ऑक्सिजन खूप महत्वाचा ठरतो. आता आपण नायट्रोजन चक्राविषयी माहिती घेऊया. वातावरणामध्ये नायट्रोजन सुमारे 78% आढळतो. सगळ्यात जास्त प्रमाण वातावरणातील इतर वायूंमध्ये नायट्रोजनचे असले तरी वनस्पतींना हा एवढ्या मोठ्या प्रमाणातला नायट्रोजन सहजासहजी शोषून घेता येत नाही किंवा वापरता येत नाही. वातावरणातील नायट्रोजनचा वातावरणातून जमिनीकडून वनस्पतींकडून प्राण्यांकडे, प्राण्यांकडून पुन्हा जमिनीकडे, जमिनीकडून पुन्हा वनस्पतींकडे असा चक्राकार प्रवास चालू असतो. या हवेतल्या नायट्रोजनचे रूपांतरण नायट्रोजनच्या संयुगात करणे याला नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हणत असतात. आता हे नायट्रोजनचे स्थिरीकरण कोण करतं? तर मातीमध्ये ॲनाविना, नोस्टॉक, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम हे जीवाणू आढळतात आणि हे जीवाणू वातावरणातल्या नायट्रोजनचे स्थिरीकरण करत असतात आणि नायट्रोजनचे स्थिरीकरण होऊन संयुगांच्या स्वरूपामध्ये मातीत जो नायट्रोजन उपलब्ध असतो तो नायट्रोजन वनस्पती त्यांच्या विविध क्रियांसाठी वापरतात. सर्व सजीव नायट्रोजन चक्रामध्ये भाग घेतात. प्रथिन आणि न्यूक्लिक आम्ल यांचा नायट्रोजन हा एक महत्वाचा घटक आहे. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन हा निष्क्रिय आहे, त्यामुळे तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोगही करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतला नायट्रोजनही वापरता येत नाही. वातावरणामध्ये नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात म्हणजेच 78% आढळतो. निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखले जाते.
आता आपण नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया शिकूया। त्यातली पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे नायट्रोजनचे स्थिरीकरण। नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे। दुसरी प्रक्रिया आहे अमोनीकरण। सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होणे। तिसरी प्रक्रिया नायट्रीकरण। अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतरण होणे। चौथी प्रक्रिया आहे विनायट्रीकरण। नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतरण होणे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान 2 मधील सातवे प्रकरण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा धडा शिकलेलो आहोत आणि हा धडा आपला पूर्ण झालेला आहे। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका।